गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवतात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी मकर संक्रांत, मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। तिळासारखं दुःख आणि गुळासारखा सुख, तिळगुळासारखं असं जीवन असतं, म्हणूनच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। आणि मकर संक्रांत म्हणजे काय, तर संक्रांत हे दर महिन्यातच असतं, फक्त पौष महिन्यात सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश होतो म्हणून मकर संक्रांत। कॅमेरा हल्ला होता थोडासा म्हणून मग काय, हा सूर्याचं मकर राशीमध्ये आगमन होतं पौष महिन्यामध्ये म्हणून मग मकर संक्रांत असं म्हणतात। थांबलं गर्मी, काळ्या रंगाचे कपडे का घालतात, तर काळा रंग हा जो आहे तो थंडीमध्ये म्हणजे उष्णता देणारा असतो, ऊब देणारा असतो शरीराला, म्हणून काळ्या रंगाचे कपडे असं काही नाही संक्रांतीलाच विशेष म्हणून घालतात, तर हिवाळ्यात घातले तरी खूप चांगले। मी पण आज काळा फेस घातलेला आहे। तर मग मी आता पूजा करते, पूजा मांडते, तुम्हाला मी पूजा दाखवते। तर मी आता करते पूजेला तयारी। तर पूजेसाठी आधी छान स्वच्छ असून पाट घ्यायचा आणि त्यावर टाकायसाठी एखादं कापड घ्यायचं छान। तू कधी आहे? पाट मांडून घेतलेला आहे। आता मी पाचही सुगड्यांना दोऱ्याचे वेढे घेणार आहे, याला सूत सुतवणे असं म्हणतात। तर असे हे आपल्याला पाचही सुगड्यांना सूत सुतवून घ्यायचे आहेत। आणि हे जे सुगडे आहेत हे तांदळाच्या रासीवर ठेवायचे आहेत, म्हणून मी तांदळाची रास मांडणार आहे। आता अशी ही तांदळाच्या राशीवर ती सुगडे ठेवायची। आणि ही जी रास आहे ही गणपतीसाठी आहे। कोणतीही पूजा करायच्या आधी गणपतीची आराधना केली जाते, गणपतीची पूजा केली जाते। तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती घ्या किंवा सुपारीचा गणपती। वक्र तुंड महाकाय सर्व कोटी चमक निर्वेयम पूर्वे देव सर्व कायेषु सर्वदा सर्व कायेषु सर्वदा। आता मी सुगड्यांची पूजा करून घेतेय। हळदी कुंकू वाहतेय, अक्षत वाहायची। आता मी हे सगळं घेतलेलं आहे, याच्यामध्ये हरभरा आहे, बोर आहेत, मटार आहे, परत ऊसाचे तुकडे आहेत आणि गाजराचे तुकडे आहेत आणि हे आपल्या गावाच्या ओंब्या आहेत, ह्या सर्व याच्यामध्ये घालायच्यात। तर हे कामं असतं तर आपल्या शेतामध्ये जे काही यावेळेस पिकतं तर ते सगळं घ्यायचं। सगळंच सगळ्यांकडे अवेलेबल असतं असं नाही, जे जे तुम्हाला उपलब्ध झालं ते घ्यायचं आणि ते घ्यायच्यामध्ये सुगड्यांमध्ये घालून त्याची पूजा करायची। आता माझी पूजा मांडून झालेली आहे। आता मी प्रसाद ठेवते, तिळगुळाचा प्रसाद। आता ही जी पणती आहे ही सुगड्यांसोबतच मिळते, त्याच्यामध्ये हळदी कुंकू घालायचं आणि हे ठेवायचं। दुसऱ्या दिवशी एक यातलं सुगडं तुळशीला द्यायचं, एक सुगडं देवाजवळ ठेवायचं आणि बाकीचे तीन जे असतात ते सवयसिनीला द्यायचे असतात। Okay.
प्रकारे माझी आजची पूजा संपलेली आहे आणि मी आज कशी पूजा केली हे तुम्ही मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब प्लीज करा. सबस्क्राईब नाही केलं तर कसं कळेल मला की तुम्ही माझा व्हिडिओ बघता की नाही बघत. तर माझी मला जसं कळलं तशी मी आजची पूजा मांडलेली आहे. विदर्भामध्ये दोनच सुगड्यांची पूजा करतात, ते फक्त मोठे असतात, मोठे सुगडे असतात, दोनच असतात विदर्भामध्ये, स्पेशली अमरावती साईडला. मी त्या साईडची आहे म्हणून मला माहिती आहे. मी या इकडे आल्यापासूनच 5 सुगड्यांची पूजा करायला लागली आहे, नाहीतर आमच्याकडे म्हणजे विदर्भामध्ये अमरावती साईडला 2 सुगड्यांचीच पूजा करतात. नवरा म्हणतोय भोगीची भाजी जेव्हा केली तेव्हा भोगीची भाजीचं उखाणं घेतलं होतं, तर आज संक्रांतीची पूजा केली म्हणून संक्रांतीचं उखाणं घे. तर मराठी अस्मिता मराठी मान मराठी परंपरेची मराठी शान. मराठी अस्मिता मराठी मान मराठी परंपरेची मराठी शान. विपिन रावणचं नाव घेते राखून तुमचा मान जम. तर असं हे असा हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तिळगुळ खा आणि गोड गोड राहा. बाय.